की याला तिसरा पर्व फक्त आमदार केसरी म्हणून घ्या. या ठिकाणी आपण कारभारी तयारी केली, त्याबद्दल आपले कारण
हर्षद उदयदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच इंटरनॅशनल कुस्तीमध्ये जागतिक पदक विजेते पैलवान आणि बैलगाडी क्षेत्रावर अत्यंत प्रेम असणारे व्यक्तिमत्व पैलवान दशरथ देशमुख, तसंच त्या सासवडचे राजेंद्रनाथ जाधव बैलगाडी क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नाव त्या ठिकाणी त्यांचं आधार घेतलं जातं. तसंच आर्वीचे प्रकाश पैलवान, मासवडचे आमचे मित्र तर माने पैलवान आज खऱ्या अर्थानं विक्रम दादांनी ह्या संकल्पनेला चांगल्या पद्धतीने गती दिली आणि आमचे बरोबर विक्रम बोबडे राणा, आमचे मित्र त्यांचे गायकवाड, संभाजीराव पिसाळ, अशोकराव बापू, तसेच या ठिकाणी उपस्थित खरं तर सर्वच महत्वाचे मंडळी आहेत. पण उदयदादांनी आत्ताच सांगितले पैलवान मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर दोन गोष्टीला गरजेचं होत होती.
त्या ठिकाणी 15-20 हजार पब्लिक काय काय कुठेतरी बघायला आलेलं आहे. अशा पद्धतीचं ठीक आहे, लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी त्या ठिकाणी समाजामध्ये उतरल्या जातात, त्याला चांगल्या पद्धतीनं उपस्थिती दाखवून त्या ठिकाणी प्रतिसाद दिला जातो. ज्यावेळेला शर्यती बंद झाल्या त्यामध्ये मग पेठासारख्या अमूर्त संघटना निर्माण मी स्वतः कधी मार्गदर्शन काय आपण पाळलेलो नाही. पण इतर याच आज जर त्या बैलगाडी शर्यत जर चालू असते तर तुम्हाला चित्रामध्ये वेळ लागावा लागत असतं भविष्यात. ज्या पद्धतीनं आपण चित्रात वाद हे दाखवतो ती परिस्थिती सेम या ठिकाणी बैलगाडी शर्यत जर चालू झाली असेल तर त्या बैल त्या आपला जो काय असं म्हणा की शेतकऱ्यांचा जे जवळच त्या विषयाच्या संदर्भात आज शेतकऱ्यांचा अर्थकारण सुद्धा यावर बरेचसं अवलंबून आहे. आज आपण बघतो जिल्हा राहायला लागणारं फक्त आलं तर आज 3 कोटीच आहेत भारतात पण आहे. आज त्या शेतकऱ्याला ऍडिशनल त्या ठिकाणी इनकम त्या माध्यमातून चालू होती. आज आपण बघतोय एखादा बैल शर्यतीला तयार करायचा प्रश्न तर एखाद्या घरातल्या मुलाचं सुद्धा एवढं गांभीर्याने पालन पोषण केलं जात नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी पडतं तर एका बैलाच्या मागला 8-10 लोक घटत असतात त्यावेळेला तो एक बैल शर्यतीसाठी तयार होत असतो. आज त्या माध्यमातून आज आपण ज्या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यती करतो आज आपण पर्यटन कशासाठी करतो तर लोकांनी यावर जाऊन काही ठिकाणी किंवा
तर शासनामध्ये जरी जनन जनसेवेचा दावा नोंदवला तर पुढे कायम सगळ्या लोकांना त्या ठिकाणी टोल मिळू शकतो आणि त्या पद्धतीने भेटी असणारी माणसं त्या खेळावर प्रेम असणारे माणसं त्या धंद्यामध्ये जाणं गरजेचं आहे आणि आपल्या सहकार्याने आपल्या सर्वांची इच्छा 100% पूर्ण होईल. पुढच्या काळामध्ये जसं आपण आपलं प्रेम करतात त्याच पद्धतीचं प्रेम कायम या बैलगाडी चालक मालकांची घटना असेल प्रत्येक या खेळाशी संबंधित व्यक्तीवर कायम राहील एवढंच या ठिकाणी आपल्याला अभिवाचन देतो. प्राप्त होत आहे की जेव्हा आपण या ठिकाणी